मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नगर शहरातील केडगाव शिवसैनिक दुहेरी हत्याकांडातील गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने आज फेटाळून लावलाय. कोतकर यांच्या वतीने ऍडव्होकेट नितीन गवारे आणि सरकारी पक्षाकडून ऍडव्होकेट केदार केसकर यांनी युक्तिवाद केला होता. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अमित शेटे यांच्या समोर या अर्जावर सुनावणी झाली होती. या प्रकरणावर न्यायालयाने आज निकाल देत जामीन फेटाळलाय. गुन्हा दाखल झाल्यापासून सुवर्णा कोतकर या फरार होत्या. मागच्या महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.